मंगळवार दिनांक 16 रोजी खंडग्रास चंद्रग्रह असून याच दिवशी गुरुपौर्णिमा आहे. भारतासह संपूर्ण आशिया खंड, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, रशियाचा दक्षिण प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर येथे हे ग्रहण दिसणार आहे. ग्रहणाचे वेळ दुपारी 4 पासून लागतात. स्पर्शरात्री 1:32 ला तर मोक्ष 17 जुलै पहाटे 4:30 ला आहे. पाळ, आजारी अशक्त व्यक्ती, गर्भवतींनी रात्री 8:40 पासून मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेद पाळावेत अशी माहिती वेदमूर्ती अमोल गुरुजी जोशी यांनी दिली. रात्री 1:30 या ग्रहणाची सुरुवात असून ग्रहणाचा मध्य हा पहाटे 3:01 असेल आणि ग्रहणाचा मोक्ष हा पहाटे 4:32 असेल. सर्वसाधारणपणे 2:58 हा सर्वात मोठा पर्वकाल हा ग्रहणाचा आहे. या ग्रहण कालामध्ये स्नान, देवपूजा, जपजाप्य, नित्यकर्म करता येतात. ग्रहण काळामध्ये नित्यनैमित्तिक पूजा अनुष्ठान, आपल्या गुरुमंत्राचा जप करून हे सिद्ध करण्याला एक खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. या ग्रहणाचे वेद साधारणपणे दुपारी 4 वाजेपासून सुरू होतात. वेदकाळामध्ये पाणी पिणं, नित्यकर्म करणं हे करता येतात. मात्र ग्रहण वेदकाळापासून ग्रहण मोक्षकाळापर्यंत झोपू नये, देवपूजा किंवा जप करावा असं शास्त्रात सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे या ग्रहणाची उद्याला असणारी स्थिती ही अत्यंत चांगली असणार आहे. हे ग्रहण विशेषतः म्हणजे कर्क, तूळ, कुंभ आणि मीन या राशींना हे ग्रहण अत्यंत शुभ फलदायी असं असणार आहे. हे ग्रहण या वर्षातलं सर्वात मोठं ग्रहण असणार आहे, खंडग्रास चंद्रग्रहण. याच दिवशी गुरुपौर्णिमा असल्याने वेदकाळात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन करता येईल. पौर्णिमेनिमित्त केली जाणारी सत्यनारायण पूजा व दुपारी 4 पर्यंत भोजन करता येईल अशी माहिती वेदमूर्ती अमोल गुरुजी जोशी यांनी दिली. गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. उद्या मंगळवार दिनांक 16 जुलै या दिवशी आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा पर्वकाळ असणार आहे. गुरुपौर्णिमेला ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी जरूर तुझे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्या गुरूंप्रती असलेली श्रद्धा, आपल्या गुरूंबद्दल असलेला आदर, निष्ठा आणि प्रेमभाव हा व्यक्त करण्याचा उद्याचा एक मोठा दिवस आहे. उद्या गुरुपौर्णिमेला विशेष करून गुरुपूजन, व्यासपूजा आणि आपल्या गुरूंप्रती असलेला आदर, गुरूंचं पूजन करण्याचा एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहण रात्रीच्या 3र्या प्रहरात असल्याने 3 प्रहर आधी म्हणजे दुपारी 4 पासून वेद पाळावेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.